सो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सो आज खूप एक्साइटेड आहे आम्ही सर्व चाललो आहोत. आज आपल्या टीम इंडियाचा आजचा आपला वर्ल्ड कप येतोय, जो खतरनाक काय बोलू काहीच समजत नाही मला. सो आपल्याला लेट झाला, आपण आता घाईमध्ये. आपला लास्ट वर्ल्ड कप मारलेला 2011 तेव्हा आम्ही तर लहान होतो, पण आता आपल्याला जायचं नाही. किती काय झालं तरी माझ्या पायाला पण लागलंय. फटाफट फटाफट निघूया, लेट्स गो. स्वतः आपण चर्चगेट स्टेशनच्या इथे आणि खूप गर्दी आहे. मला चालायला पण नाही जमत आहे, माझी चप्पल स्लिप होते त्यात, माझ्या पायाला पण लागलंय, माझं नक उघडलं आज. फटाफट फटाफट चाललोय आपण. भाई फुल खतरनाक क्राऊड आहे, खतरनाक एकदम भाई. मजा आहे भाई, मजा भावानं. काय पावसाळ्याचा सीझन आहे आणि भामाने एवढा माकलं ना, बेकार बेकार फुल क्राऊड आहे समोर. स्वतः आम्ही मरीन लाईन्सला ते गेलेलो, पण तिकडून मागे आलोय परत. आता असा विचार चालू आहे का स्टेडियमला जायचं, बट या साईडला खूप बेकारवाली गर्दी आहे. त्या पोलिसांनी परत आम्हाला पाठी पाठवलंय, कारण खूप बेकार क्राऊड आहे. आता आपण बघूया स्टेडियमला आपण जायला भेटतंय का नाही, कारण खूप डेंजरवाली गर्दी झाली, खूप डेंजर. भाई क्राऊड समोर अजून टीम का आली नाहीये. वाजलेत किती? वाजलेत किती? सहा वाजले. आम्ही लाईव्ह बघतोय आणि आम्ही लाईव्ह बघतोय. तर बघा, दाखवते तिथे स्वागतासाठी मरीन ड्राइव्हर मोठा जनसागर. अरे पण पोहोचलेत कुठे यार ते तर दाखवा. कधीपासून सगळे मरीन ड्राइव्हलाच आहेत. मुंबई विमानतळावरून केक कापताय, केक कापताय यार. प्लीज या यार लवकर. बिल्डिंग वरचा शॉट आहे ना. मरीन लाईन्स बघा कसला भाबा आहे, अख्खा जाम आहे, अख्खा जाम. बरं भाई कसे येणार ते भाऊ, इथून येऊ शकत नाही. आत्मदी
भाई आत्ताशे एअरपोर्ट वरून बाहेर निघतात, फट्टे क्राऊड आहे, फट्टे क्राऊड आहे कधी यार इकडे. जेवढे सर्वे जण तिकडे होते तर मुंबई पोलिसांनी सर्व क्लिअर केलं आणि परत तिकडे पाठी पाठवलं. आता बघू आता तरी येत आहेत का नाही. भाई एवढा क्राऊड आहे आणि त्यात आता पाऊस चालू झालाय, फुल क्राऊड फुल. मी आता वाजले संध्याकाळचे 7:30 वाजून काय पत्ताच नाही कसला. बघा भेटकार पाऊस आहे. भाई वाढ बघतोय मेरे कर्ण अर्जुन आएंगे भाई पाण्यात असा तावात आहे. आफ्टर 11 इयर्स दिस विक्ट्री हॅज केम टू अस. झाड के ऊपर देख लो एक लो एक लो एक लो तर मित्रांनो तुम्ही आजचा आपला ब्लॉग तर बघितलाच असेल. जेव्हा इंडियन क्रिकेट टीम आपल्या समोर आली वर्ल्ड कप घेऊन तर मी खूप इमोशनल झालो होतो. मला काही समजतच नव्हतं काय बोलायचं आणि काय नाही. मी माझ्या डोळ्यातून पाणीच नव्हतं थांबत अक्षरशः. त्यामुळे मी पुढे नाही कंटिन्यू करू शकलो कारण मला बोलायलाच नव्हतं जमत. ॲक्च्युली काय बोलायचं आहे काय नाही मला काही समजत नव्हतं. मी पूर्णपणे ब्लाइंड झालो होतो आणि त्यात मी तो तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलेलं पायाला थोडं लागलं होतं तर तो पण माझा प्रॉब्लेम झाला कारण खूप जणांनी जिथे लागलं होतं त्याच्यावरच परत पाय बी देऊन खूप काय काय झालं. पण खरंच खूप मज्जा पण आली, थोडा इमोशनल पण झालो. मीच नाही फक्त तिथे होते जेवढे सर्वे खूप क्राऊड होता आणि सर्वेच जण इमोशनल झाले होते जेव्हा आपल्या इंडियन क्रिकेटर्सला सर्वांना बघितलं आणि त्यांच्या हातात ती ट्रॉफी होती. कमाल, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एवढ्या समोरून क्रिकेटर्स लोकांना बघितले. सो आणि व्लॉग केवढा झाला आहे, किती झाला आहे, काय टायमिंग आहे मला काहीच माहिती नाही. तर त्यासाठी मी तुमची माफी मागतो. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.